अर्थसंकल्प सादर होणार आहे. आज अधिवेशनामध्ये महत्वाचे कोणते मुद्दे गाजू शकतात आणि अर्थसंकल्पामध्ये कोणते मुद्दे हे लक्ष वेधून घेतील? कारण अर्थसंकल्प दुपारी 2 वाजता जो आहे तो अजित पवार सादर करतील. अर्थसंकल्पामध्ये पुढच्या 4 महिन्यांसाठी म्हणजे 1 एप्रिल ते 31 जून 2024 या 4 महिन्यांसाठी अंतरिम तरतुदी केल्या जातील. अर्थात या 4 महिन्यांमध्ये ज्या तरतुदी केल्या जातील त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते आणि जो दैनंदिन खर्च लागतो याची प्रमुख तरतूद असेल. त्याच्यासोबत येणाऱ्या निवडणुका या त्या मुख्यत्वे डोळ्यासमोर ज्या आहेत त्या ठेवल्या जातील. त्याच्यामध्ये मुंबई किंवा जी मोठी शहरं आहेत त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर किंवा दळणवळणाच्या जी काही साधनं आहेत त्याच्या प्रगतीविषयी किंवा डेव्हलपमेंटविषयीचे काही निर्णय घेतले जाऊ शकतात. शेतकरी त्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई हा एक महत्त्वाचा विषय असू शकतो. काही नवीन घोषणा ज्या आहेत त्या जाहीर केल्या जाऊ शकतात आणि ज्या जुन्या योजना आहेत त्या योजनांसाठी काही वाढीव तरतूद जी आहे ती केली जाऊ शकते. एकंदरीतच निवडणुकांची छाप किंवा निवडणुकांना लक्षात घेऊन ज्या काही घोषणा किंवा वाढीव तरतुदी ज्या केल्या जातील त्या या अर्थसंकल्पात असतील. जी, याकडे आपलं लक्ष असणार आहे. अर्थसंकल्पाचे अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.